जयश्री डोंगे बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी ईडी विरोधात केले आंदोलन. ईडी कार्यालयासमोर केली निदर्शने. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला साजरा. अनेक कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी दिल्या ठाकरेंना शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या सामन्यावरील मुलाखतीवर धर्मपाल मेश्राम यांची प्रतिक्रिया. म्हणाले की खरंच मुलाखत होती की फिक्सिंग मॅच. सोनिया गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याच्या विरोधात भारतात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर नागपुरात आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तर हे आंदोलन ईडी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करत नारेबाजी देखील केली. कार्यालयात सोनियाजींना वारंवार बोलावल्या जाते, राहुलजींना बोलावल्या जाते. या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. या प्रकरणामध्येच वारंवार सोनियाजी आणि राहुलजींना त्रास देण्याचं षड्यंत्र नरेंद्र मोदी सरकार रचत आहे. आणि मला वाटते त्यांना वाटतं की या देशातून विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे. आणि म्हणूनच सोनियाजी राहुलजींना बोलून विरोधी पक्ष संपवण्याचं काम ते करत आहे. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता हा सोनियाजी राहुलजींच्या पाठीशी आहे. या देशातील जनता सोनियाजींच्या पाठीशी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्रजी मोदींना याचा हिशोब मिळत नाही. ईडी कार्यालयात सोनियाजींना वारंवार बोलावल्या जाते, राहुलजींना बोलावल्या जाते. या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्या प्रकरणामध्येच वारंवार सोनियाजी आणि राहुलजींना त्रास देण्याचं षड्यंत्र नरेंद्र मोदी सरकार रचत आहे. आणि मला वाटते त्यांना वाटतं की या देशातून विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे. आणि म्हणूनच सोनियाजी राहुलजींना बोलवून विरोधी पक्ष संपवण्याचं काम ते करत आहे. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता हा सोनियाजी राहुलजींच्या पाठीशी आहे. या देशातील जनता सोनियाजींच्या पाठीशी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्रजी मोदींना याचा हिशोब मिळत नाही. बोरी येथील पुलावरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आज बोरीचा आठवडी बाजार असतो, त्यामुळे आजूबाजूच्या गावातून आठवडी बाजारासाठी लोक येतात. आधी पुलावरून पाणी नव्हते, मात्र अचानक पाणी वाढल्याने लोक तिथेच अडकले. घरी जाण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडलाय. तर वाहून जाणारा व्यक्ती विजय पवणे असून त्याला वाचवणारा व्यक्ती हा हातगाव येथील धनराज कोल्हे आहे. नारी प्रभाग क्रमांक 2 येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावी याकरिता आज बुधवार 11 वाजता OCW व नागपूर महानगरपालिका विरोधात नारे व निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली असून यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी जय शिवाजी. पाण्याची टाकी बदलीच पाहिजे, पाण्याची टाकी बदलीच पाहिजे, पाण्याची टाकी लवकरात लवकर बदलीच पाहिजे, बदलीच पाहिजे. महानगरपालिका मुर्दाबाद, लोकांना घरोघरी पाणी मिळालंच पाहिजे, नळाला पाणी मिळालंच पाहिजे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तर हा वाढदिवस खरोखरच शक्ती प्रदर्शन करणारा होता. यावेळी मातोश्रीला सजवण्यात आलं असून बँडच्या गजरात लेझिमचे प्रदर्शन देखील करण्यात आले. तर अनेक कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर यावेळी अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस बंदोबस्तात देखील बघायला मिळाले. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन,
मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। रामटेकमध्ये ईडी विरोधात गांधी चौक येथे काँग्रेसतर्फे सत्याग्रह व निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रातील सरकारवर निषेध व्यक्त करण्यात आला असून अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतलाय। केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा करीत असलेल्या गैरवापराविरुद्ध नुकतेच गांधी चौक येथे शांतीपूर्ण सत्याग्रह व निषेध सभा घेण्यात आली होती। यावेळी माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील सरकारवर निषेध व्यक्त केलाय। यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे, रामटेक तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कैलास राऊत, रामटेक शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दामोदर धोपटे, काँग्रेस ज्येष्ठ नेते पी टी रघुवंशी, तुलाराम मेंढे, नितीन भैसारे, राहुल कोठेकर सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर येत आहे। पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भात येत आहे, तर या दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे। 31 महिने जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना विदर्भाचा दौरा करता आला नाही। अजित पवार यांच्या मंत्रीपद गेल्यावर ते दौरा करीत आहे। विदर्भात त्यांचं स्वागत आहे, पण त्यांनी जे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जसं न्याय दिला तसाच न्याय विदर्भातील शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी बोचक टीका भाजपा प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे। त्यांचं स्वागत आहे। उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हा शहाणपणा सुटलेला नाही, पण पद गेल्यावर जर त्यांना सुबुद्धी आलेली आहे तर त्यांचं निश्चितपणानं विदर्भातली जनता स्वागतच करणार आहे। कारण 31 महिन्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजितदादा पवार मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर गेले नाहीत। विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कोरोनासारखी महामारी, त्यांच्या अडचणी, दलितांवरचे अनन्वित अत्याचार, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या खुनासारख्या घटना या त्यांना दिसलेल्या नाहीत। पण आत्ता जर त्यांचं उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर जरी त्यांनाही सुबुद्धी आलेली असेल तर निश्चितपणानं त्यांचं विदर्भाच्या भूमीमध्ये स्वागत आहे। त्यांनी खऱ्या अर्थानं त्याचं प्रतिनिधित्व करावं आणि ज्या पद्धतीचा न्याय त्यांनी आपल्या मागच्या स्वातंत्र्योत्तर कार्यकाळात बारामतीकरांना दिला तोच न्याय विदर्भातल्या या शेतकऱ्यांना देखील देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढंच आव्हान मी अजितदादांना आपल्या माध्यमातून आज करतो आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्राकरिता मुलाखत घेतली होती। यावर आता भाजपा प्रदेश सचिव ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी ते बोलताना म्हणाले की खरंच मुलाखत होती, अनौपचारिक चर्चा होती की फिक्सिंग मॅच होती असा प्रश्न माझ्यासह भारताच्या जनतेला देखील पडला असेल, तर ज्यांना तुम्ही दाबून ठेवलं आज त्यांचा उद्रेक झालाय असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेला टोला मारलाय। त्यांची संपूर्ण मुलाखत जर तपासली तर त्याच्यात भावनात्मकता,
भावविवेळता याच्या पलीकडे काहीही दिसलेलं नाही। माननीय उद्धव साहेब निव्वळ भावनावशून भावनात्मकतेच्या भावविवेळतेतून महाराष्ट्राचं सरकार चालवता येत नाही। या राज्यातल्या 12 करोड जनतेला, दलित शोषित पीडित जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, अबलांना न्याय देता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। आणि म्हणूनच ज्यांना तुम्ही आयुष्यभर शिवसेनेमध्ये दाबून ठेवलं त्यांचा उद्रेक झाला आज, आणि त्यांनीच तुमच्या पायाखालचं रेड कार्पेट उलथवून लावलं हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। एवढंच आव्हान मी आपल्याला यांच्या माध्यमातून आज करतो। काल आणि आज प्रसृत झालेली सामना या वृत्तपत्रासाठी घेतलेली माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मुलाखत मी पाहिली, ही खरेच मुलाखत होती, अनौपचारिक चर्चा होती की माननीय उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं बोलले ती फिक्सिंग मॅच होती, ही खरंतर शंका माझ्यासह महाराष्ट्रातल्याही 12 करोड जनतेला निश्चितपणानं पडली असेल। उद्धव साहेब जसं म्हणले की शस्त्रक्रियेच्या गुंगीमध्ये हे सरकार पाडण्याचं पाप केलेलं आहे, मी त्यांना अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की ती शस्त्रक्रियेची गुंगी नव्हती तर ती सत्तेची धुंदी होती। कारण तुम्ही 31 महिन्याच्या कार्यकाळामध्ये तुमच्या सरकारातल्या मंत्र्यांनी वसुलीच्या पलीकडे काहीही केलेलं नाही। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याचा एक दिवस आधी त्यांच्यावर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आले असल्याची कथित चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर आदिवासी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आदिवासी समाज निसर्गवादी असून तो हिंदूच्या देवदेवतांना मानत नाही। आदिवासींची पूजा पद्धती देखील वेगळी आहे, परंतु अशा प्रकारे आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे हे षडयंत्र आहे अशी तीव्र भावना आदिवासी भाषा संशोधन केंद्राच्या संचालिका उषा किरण आत्राम यांनी व्यक्त केल्या। तर देशात संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत। एखादी व्यक्ती राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदी पोहोचते तेव्हा जात धर्म हे बाजूला राहतात। राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांच्यासमोर मंत्रोच्चाराची गरज नव्हती। द्रौपदी मुर्मू यांनी देखील ते करून घ्यायला नको होते। त्यांनी त्यास नकार न देणे म्हणजे त्यांनी कोणाची तरी मानसिक गुलामगिरी स्वीकारल्याचे ते द्योतक आहे। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजप संपूर्ण आदिवासी समाजाला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे। त्यांचा आदिवासींना मानसिक गुलाम करण्याचा प्रयत्न आहे अशीही आत्राम यांनी खोचक टीका केली। नमस्कार, सेवा जोहार, मी उषा किरण आत्राम, आदिवासी शोध संस्थान धनेगावच्या संचालिका, मुख्य संपादक गुणवान दर्शन, आणि मी एक आदिवासी समाजामधली महाराष्ट्रातली पहिली कवयित्री, पहिली कथाकार, पहिली नाटककार, पहिली संपादक आहे। माझे एकूण 15 पुस्तके आहे, त्यामध्ये कविता संग्रह, कथा संग्रह, नाटक, वैचारिक लेख संग्रह असं विविध प्रकारचं साहित्याचं मी लेखन करत असते। आणि आत्तापर्यंत माझ्या पुस्तकामधल्या कविता कथा महाराष्ट्रातील कमीत कमी 12 ते 13 विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहे। अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 2011 भूषवित आले। त्याचप्रमाणे राज्यस्तरीय अनेक साहित्य संमेलनाचे मी अध्यक्ष राहिलेली आहे। अनेक विद्यापीठामध्ये आणि साहित्य संमेलनामध्ये मी चर्चासत्र, कवी संमेलन आणि विविध विषयाच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होत असते। नुकतीच मी शिमला येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले आणि मला गोंडी भाषेमध्ये कविता वाचन करण्याचा सुंदर असा क्षण मिळाला। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत, तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।